नमस्कार आज आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतोय काही मुद्दे राहिलेत ते या प्रकरणामध्ये आपण समजावून घेणार आहोत आजचा जो आपला भाग आहे तो भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य या भागावरती आज आपण चर्चा करणार आहोत या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात दोन प्रकारची वैशिष्ट्य विचारली जातात एक तर संघराज्य वैशिष्ट्य कोणते आहेत ते मग ओळखा आणि दुसरं म्हणजे एकात्मक वैशिष्ट्य कोणते आहेत आणि इतर वैशिष्ट्य अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा आपल्याला विचार करावा लागतो त्याच्यावरती फॅन करणे त्याच्यावरती आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारावा आणि साधारणपणे एकात्मक वैशिष्ट्य कोणती आणि संघराज्यात्मक वैशिष्ट्य कोणती हे दोन्ही वेगवेगळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन्हीची तुलना करणं गरजेचं आहे पण त्याच्याच आधारावरती या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात आता आपण दोन्ही प्रकारची वैशिष्ट्य पाहूयात सुरुवातीला संघराज्यीय वैशिष्ट्य कोणकोणते आहेत एकात्मक वैशिष्ट्य कोणते आहेत आणि इतर वैशिष्ट्य कोणते आहेत हे आपण समजावून घेऊयात या ठिकाणी पहा संघराज्य वैशिष्ट्य तुम्हाला दिसत आहे संसदीय शासन प्रणाली दुहेरी शासन पद्धती लिखित राज्यघटना अधिकारांची विभागणी घटनेची सर्वोच्चता ताठर घटना आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था ही संघराज्य वैशिष्ट्य आहेत आपल्या देशाची भारतीय राज्यघटनेची राज्य आपल्या भारतीय राज्यघटनेची ही संघराज्य वैशिष्ट्य आहेत काही एकात्मक वैशिष्ट्य सुद्धा आहेत मग कोणकोणती एकात्मक वैशिष्ट्य आहेत त्याचा आपण विचार करूयात त्याच्यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहेत प्रभावी केंद्र शासन आहे राज्य अविनाशी नाहीत हे का है। एक आहे एकच राज्य घटना घटनेची लवचिकता प्रतिनिधित्वात समानता नसणे हे राज्यसभेच्या प्रतिनिधित्वात किंवा समानता नसणे ती कशी नसते हे पण आपण अभ्यासूयात आणीबाणी संबंधित तरतुदी एकेरी नागरिकत्व एकात्मिक न्याय व्यवस्था अखिल भारतीय सेवा आणि एकात्मिक लेखा परीक्षण तशा प्रकारे एकात्मिक आणखी काही एकात्मिक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात त्याच्यामध्ये हे आहेत पहा आणखी एकात्मक वैशिष्ट्यांमध्ये राज्य सूचीवरील संसदेचा असणारा अधिकार राज्यपालाची नेमणूक एकात्मिक निवडणूक यंत्रणा राज्य, राज्य विधेयकांवर नखारा अधिकार आणि अवशिष्ट शक्ती किंवा उर्वरित अधिकार अशा प्रकारे पंधरा वैशिष्ट्य हे एकात्मक वैशिष्ट्य आपल्याला आढळतात आणि बाकीची संघात्मक वैशिष्ट्य आणि काही इतर वैशिष्ट्य सुद्धा आहेत ती इतर वैशिष्ट्य कोणते आहेत पहा धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य द्विसदनी सभागृह प्रणाली त्याच्यानंतर राज्यसभेकडून राज्यांचं प्रतिनिधित्व प्रौढ मताधिकार त्रिस्त्रीय शासन अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येतात की राज्यघटनेची इतर वैशिष्ट्य मग आपण एक एक वैशिष्ट्य याच्यामध्ये समजावून घ्यायला सुरुवात करूयात संघराज्य वैशिष्ट याचा जर आपण विचार केला तर आपलं पहिलं वैशिष्ट्य कोणता येईल तर संसदीय शासन प्रणाली मग आता विचार करा आपल्या देशामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे का आणि आपण त्या संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार कोठून केलेला आहे याचा जर तुम्ही विचार केला संसदीय शासन प्रणाली आपल्याला विचार काय करायचा आहे संसदीय शासन प्रणालीच्या बाबतीमध्ये विचार करा आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं मग आपण ब्रिटिशांकडून ही संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केलाय कारण वर्षानुवर्ष या ठिकाणी जर विचार केला तर आपलं इंग्रजांचं साम्राज्य आपल्या देशावरती होतं आणि त्यांच्या जी कारभाराची पद्धत होती ते आपल्या देशातील नेत्यांच्या परिचयाची झालेली होती माहितीची झालेली होती त्याच्यामुळं आपण नवीन कुठला प्रयोग करण्या अगोदर संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला कारण त्याचा आपल्याला अनुभव होता अशा प्रकारे संसदीय शासन प्रणाली कोठून घेतलेली आहे असं आपण सुरुवातीला मग म्हटलं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ब्रिटन ब्रिटनवरून या ब्रिटनच्या राज्यघटनेवरून आपण संसदीय शासन प्रणालीचे स्वीकार केलाय आता संसदीय शासन प्रणालीचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये या संसदीय शासन प्रणालीमध्ये कशा कशाचा समावेश होतो तर प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की संसद आणि कार्यकारी मंडळ यांच्या सहयोगावर यांच्या समन्वयावर आधारित असत ही संसदीय शासन प्रणाली संसद संसद म्हणजे त्यात लोकसभा राज्यसभा कार्यकारी मंडळ तशा प्रकारे यांच्या सहयोगावर यांच्या समन्वयावर कोणाच्या संसद आणि कार्यकारी मंडळ जे मंत्रिमंडळ आहे कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो राष्ट्रपतींचा समावेश होईल पंतप्रधानांचा समावेश होईल पंतप्रधानांच्या अंतर्गत मंत्र्यांचा समावेश होईल त्याला म्हणतो आपण कार्यकारी मंडळ अशा प्रकारे ब्रिटनवरून आपण संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आणि संसदीय शासन प्रणाली कोणाच्या सहयोगावर कोणाच्या समन्वयावर आधारित असते याचा जर तुम्ही विचार केला तर ही संसद आणि कार्यकारी मंडळ यांच्या सहयोग आणि समन्वयावर आधारित असलेली आपल्याला ही संसदीय शासन प्रणाली दिसते मग संसदीय शासन प्रणालीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणाची असते याचा जर तुम्ही विचार केला ती या संसदेची असते तशा प्रकारे या प्रणालीचा स्वीकार आपण ब्रिटन कडून घेतलेला आहे हे संसदीय शासन प्रणालीचं आपलं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं लक्षात आलं आता आपण पुढे जाऊयात दुहेरी शासन पद्धती दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर केंद्र स्तरावरती केंद्र शासन आहे राज्यस्तरावरती राज्य राज्यस्तरा शासन राज्यस्तरा आहे म्हणजे डुएल पॉलिटी आपण अनुसरलेली आहे दुहेरी शासन पद्धती आपण या ठिकाणी उल्लेख करूया केंद्रस्तर ठिकाणी दुहेरी शासन पद्धतीमध्ये दोन स्तरांचा आपल्याला दोन स्तरावरच्या शासन पद्धतींचा विचार करावा लागतो या ठिकाणी आपण त्या दोन स्तरावरील शासन पद्धतींचा विचार करूयात एक आहे केंद्रस्तर दुसरं आहे राज्यस्तर आता केंद्र स्तरावरील अधिकार आणि राज्यस्तरावरील अधिकार या दोन्हींचा जर विचार केला तर प्रत्येकाने आपापले अधिकार वापर करायचा आहे पण घटनेनुसार वापर करायचा आहे आपण म्हणूया त्या ठिकाणी एक आहे केंद्रस्तर दुसरा आहे राज्यस्तर या दोघांनी अधिकारांचा वापर करायचा या दोघांना अधिकार दिलेले आहेत घटनेनं केंद्र सूचीमध्ये केंद्राचे अधिकार आहेत राज्य सूचीमध्ये राज्यांचे अधिकार आहेत मग यांना हे जे अधिकार दिलेले आहेत ते राज्य घटनेनुसार दिलेले आहेत आणि राज्य घटनेनुसार आपल्या देशामध्ये दे दुहेरी शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सुद्धा सरकार असू शकतं मग जे जे ते सरकार केंद्र स्तरावरचं सरकार त्यांना राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार कार्य करेल आणि राज्य सरकार जे आहे त्यांना जे घटनेनं राज्य सूचीमधले अधिकार आहेत त्याच्यानुसार अधिकारांचा वापर करेल म्हणजे प्रत्येकानं सार्वभौम अधिकारांचा वापर करायचा असं ठरलेलं आहे उदाहरणार्थ पास केंद्र स्तराचा जर तुम्ही विचार केला तर स्तरामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत त्याच्यावरती अधिकार वापरले जातात केंद्रसूचीमध्ये साधारणपणे तुम्ही विचार केला तर संरक्षण हा विषय सूचीमध्ये तुम्हाला आढळून येईल परराष्ट्र व्यवहार चलन संचार जे जे राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाचे विषय आहेत दळणवळणाचा विषय तर हे संघ सूचीमध्ये येतील आणि राज्य सूचीमध्ये कुठले साधारणपणे तुम्ही विचार केला तर स्थानिक दृष्टिकोनातून कोणते महत्वाचे विषय आहेत ते विषय सगळे या राज्यस्तरावरती येतात राज्यसूचीमध्ये मग त्याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था येईल कृषी येईल आरोग्य येईल स्थानिक सरकार येतील अशा प्रकारे दुहेरी शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे लक्षात आलं संघराज्याच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण याच्या अगोदर पाहिलं की संसदीय शासन प्रणालीचा आपण स्वीकार केला ब्रिटनकडून त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण सांगितलं दुहेरी शासन पद्धती आहे राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार आहे राज्य स्तरावरती राज्य सरकार आहे आणि आपल्याला जे अधिकार घटनेने मिळालेले आहेत त्या अधिकारांचा वापर करताना आपल्याला दिसत पुढचं वैशिष्ट्य पहा लिखित राज्य घटना आहे आता या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागते लिखित रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असं आपण म्हणतो असं म्हटलं जातं की भारताची राज्यघटना लिखित आणि जगामध्ये सर्वात दीर्घ घटना म्हणून ओळखली जाते थोडा विचार करा जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आपली का हो आज जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना आपली असली आणि सगळे नियम कायदे लिहून ठेवलेले असले तरी सुद्धा आपल्या इथले लोक त्यातून पळवाटा शोधत मग विचार करा लिहूनच ठेवलं नसतं तर काय झालं असत तशा ता। प्रकार मग प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली आहे कदाचित ही राज्यघटना तयार करताना भारतीय लोकांची मानसिकता माहिती असावी म्हणून आपण लिखित राज्य घटनेचा स्वीकार केलेला असावा कारण प्रत्येक वेळी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही म्हणाल मग दीर्घ राज्य घटना आहे त्याच्यामध्ये नेमकं का काय काय आहे सगळं लिहिलेलं आहे केंद्र आणि राज्य सरकार कोणत्या प्रकारे काम करणार आहे त्यांची संरचना कोणत्या प्रकारे असणार आहे केंद्र आणि राज्य सरकार यांचं संघटन कोणत्या प्रकारे केलं जाईल केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार कोणकोणती असणार आहेत संघ आणि केंद्र सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना कोणकोणती कार्य पार पाडता येतील त्यांच्या अखत्यारीमध्ये कोणकोणती कामं येतील शिवाय त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं असेल अशा प्रकारे सगळं या ठिकाणी लिहून ठेवलंय आणि एवढंही लिहून ठेवलंय की समजा केंद्र आणि राज्य सरकार काम करत असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला त्यांच्यात मतभेद निर्माण झाले तर मग कोणती कार्यवाही करता येईल अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट लिहून ठेवल्यामुळं आपली देश आपली जी राज्यघटना आहे ती जगामध्ये सर्वात मोठी झालेली आहे त्याला आपण म्हणतो दीर्घ राज्य घटना लिखित राज्य घटना आहे आता पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा जगातील सर्वात दीर्घ घटना आहे आपली सर्वात मोठी घटना लिहून ठेवलेली जगातील सर्वात मोठी सर्वात मोठी घटना म्हणून ओळखलं जात लक्षात येता सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी घटना निर्मिती झाली मूळ संविधान आपण म्हणतो या ठिकाणी हे तर किती कलम होती किती भाग होते किती परिशिष्ट होती या ठिकाणी तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आठ परिशिष्ट होती आता या ठिकाणी सध्याचा जर विचार केला तो जो जो कल्मा तर जवळजवळ चारशे पासष्ट कलम आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर पंचवीस भाग आहेत बारा परिशिष्ट सध्याची लिखित राज्य घटनेमध्ये आता मूळ कलम किती आहेत अजून पण तीनशे पंच्याण्णव हाच शेवटचा आकडा दाखवला जातोय मग ही जी आपण चारशे पासष्ट कलम जी म्हणतोय ती उपकलम म्हणून जोडली गेलेली त्यांनाच समजा कलम एक असेल तर कलम एक ए असं जे आपण म्हणतो अशा प्रकारे बाकीची उपकलम जोडलेली आहेत पण प्रत्यक्षामध्ये शेवटचा आकडा अजूनही तीनशे पंच्याण्णव दाखवला जातो तशा प्रकारे तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आठ परिशिष्ट हे सुरुवातीच्या कालावधीमध्ये होती आणि सध्याचा जर आपण विचार केला तर चारशे पासष्ट कलम पंचवीस भाग बारा परिशिष्ट आहेत आता या ठिकाणी आपण काय म्हणतोय पहा तीनशे पंच्याण्णव कलम होती चारशे पासष्ट कलम आहेत पूर्वी बावीस भाग होते सध्या पंचवीस भाग आहेत मग हे कसे भाग झाले त्याचा आपण विचार करू पहा याच्यामध्ये काय झालं की बावीस भागामध्ये पूर्वीच्या बावीस भागामध्ये चार भाग मिसळण्यात आले पूर्वीचे बावीस प्लस चार किती झाले सव्वीस झाले त्या सव्वीस मधून एक भाग वगळण्यात आला आता किती झाले पंचवीस झाले लक्षात आलं म्हणजे आता किती भाग आहेत तर पंचवीस भाग आहेत मग या ठिकाणी पहा बावीस भागांमध्ये कोणते चार भाग मिसळण्यात आले तर हे चार ओळीने तुम्हाला दिसतात भाग चार ए भाग नऊ ए भाग नऊ बी भाग चौदा एक या ठिकाणी मराठीत लिहिलंय भाग चार क नऊ क नऊ ख चौदा क याला जर आपण इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचायला मिळाला तर भाग चार ए असणार आहे या ठिकाणी भाग नऊ ए भाग नऊ बी आणि भाग चौदा एक अशा प्रकारे रचना असणार आहे मग हे आपण म्हटलं पूर्वीचे बावीस होते त्याच्यामध्ये चार समाविष्ट झाले चार कोणकोणते पहा भाग चार ए मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आला बेचाळीसावी घटनादृष्टी शहात्तर द्वारे भाग नऊ ए नगरपालिके संबंधी आहे चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी ब्याण्णव द्वारे याचा समावेश करण्यात आला त्यानंतर नऊ ए नऊ बी भाग नऊ बी सहकारी सोसायट्यांच्या स्थापनेविषयी हा, हा भाग आहे सत्त्याण्णववी घटनादृष्टी दोन हजार अन्वये हा भाग समाविष्ट करण्यात आला भाग चौदा ए म्हणजे चौदा क त्याचे हा भाग न्यायाधिकरण याच्याशी संबंधित आहे बेचाळीसाव्या घटना दृष्टी एकोणीशे शहात्तर नुसार या भागाचा समावेश करण्यात आला आता विचार करा पूर्वी किती भाग होते बावीस हे चार त्याच्यामध्ये मिसळले हे जे चार आपण दाखवले ते हे चार त्याच्यामध्ये मिसळले सव्वीस आपण म्हटलं एक मायनस केलाय त्याच्यातून एक भाग राहिले पंचवीस कोणता मायनस झालाय त्याचा आपण विचार करू हे पहा भाग सात मधील कलम दोनशे अडोतीस निरसित केलं गेलेलं आहे निरसित केलं गेलेलं आहे म्हणजे रद्द केलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं निरसित करणे रद्द केलं काढून टाकला म्हणायचं निरसित केलं गेलं आता पहा कलम दोनशे अडुतीस ला घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे छप्पन पासून निरसित केले गेलेला आहे कोणत्या घटना घटनादुरुस्ती अन्वये भाग सात मधील कलम दोनशे अडोतीस निरसित करण्यात आलं हे पण विचारते सातवी घटना दुसरी एकोणीसशे नुसार आणि काय रद्द करण्यात आलं तर पहिल्या अनुसूची मधील भाग बी मधील जी राज्य होती राज्यांचा गट होता तो वगळला गेला तशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर पूर्वी बावीस भाग मिसळले चार झाले सव्वीस आणि एक आपण जो म्हटलं या ठिकाणी तो भाग सात अडतीस रद्द केले गेलेले म्हणजे आता किती आहेत पंचवीस भाग आहेत लक्षात आलं तशा प्रकारे हे लक्ष ठेवायचं आता हे झालं लिखित राज्य घटनेच आपण पाहिलं आता पहा प्रकारे लिखित आहे हे आपण पाहिलं विस्तृत राज्यघटना का आहे हे पण आपण अभ्यासल आता आपला पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊयात पुढचा मुद्दा अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे आपण म्हटलं की केंद्रा केंद्रासाठी केंद्र सूची आहे राज्यांसाठी राज्य सूची आहे समवर्ती सूची आहे समवर्ती सूचीमध्ये जर आपण विचार केला तर दोघही कायदा करू शकतात अधिकारांची विभागणी आपण पाहतोय पण अधिकाऱ्यांची विभागणी पाहण्या अगोदर पुन्हा एकदा याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूयात काय आपण याच्यामध्ये एवढाच विचार केला की तीनशे पंच्याण्णव कलम बावीस भाग आठ परिशिष्ट होते याचा आपण विचार केला पण याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये जर आपण विचार केला घटनेच्या कच्च्या मसुद्यामध्ये किती कलमांचा समावेश होता नंतर तीनशे पंच्याण्णव कलम आली हे ठीक आहे पण घटनेचा जो कच्चा मसुदा होता त्यामध्ये किती कलमांचा समावेश होता हे पण विचारले जाईल तर घटनेचा जो कच्चा मसुदा होता त्याच्यामध्ये दोनशे त्रेचाळीस कलमांचा समावेश होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस घटनेच्या कच्च्या मसुद्यामध्ये कलमांचा समावेश होता नंतर ती तीनशे पंच्याण्णव कलम झालेली आपल्याला दिसतात लक्षात आलं तर या दोनशे त्रेचाळीस कलम सुरुवातीला होती कच्च्या मसुद्यामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्तही झाली आणि नंतर ती तीनशे पंच्याण्णव कलम झालेली होती हे लक्षात ठेवायचं सुरुवातीला मूळ घटना तयार झाली त्यावेळी त्या मूळ घटनेची पानं किती होती याचा जर तुम्ही विचार केला तर मूळ घटनेची दोनशे सत्याहत्तर पानं होती त्या मूळ घटनेमध्ये किती शब्द होते याचा जर विचार केला तर मूळ घटनेमध्ये नव्वद हजार शब्द होते हे पण थोडस आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे आणि मग आता जर तुम्ही विचार केला तर पंचवीस भाग चारशे पासष्ट कलम बारा परिशिष्ट असलेली आपल्याला आढळून येतात लक्षात आलं हे लक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे आता हे झालं लिखित राज्यघटनेविषयी मग लिखित राज्यघटना जर आपल्याला समजली असेल तर आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात आता अधिकारांची विभागणी मी तुम्हाला म्हटलं की संघ सूची आहे सूची आहे समवर्ती सूची आहे या तीन सूचांचा आपल्याला विचार करायचा आहे मग सुरुवातीला सूची याचा आपण विचार करूया हे जे तुम्हाला दिसतंय सत्त्याण्णव शंभर अठ्ठ्याण्णव हे काय आहे सत्याण्णव जे होत ते मूळ विषय होत आहे मध्ये असणाऱ्या मूळ विषयांची संख्या किती होती असं विचारलं तर ती सत्याण्णव होते नंतर याच्यामध्ये वाढ झाली प्लस तीन झाल्या शंभर झाल्या तीन ने वाढ झाली आणि ह्या ठिकाणी शंभर झाले नंतर वाढलेली संख्या शंभर त्याच्यामधून पुन्हा दोन वगळले मायनस दोन केले आणि आता सध्या सध्या स्थिती आपण म्हणा सध्या केंद्र सूचीमध्ये किती कलम किती विषय आहेत तर सध्या अठ्ठ्याण्णव विषय आहेत लक्षात आलं केंद्र सूचीमध्ये मूळ विषय किती होते सत्त्याण्णव त्याच्यात प्लस तीन झाले नंतर संख्या झाली शंभर शंभर मधून मायनस दोन झाले आणि या केंद्र सूचीमध्ये संघसूचीमध्ये विषयांची संख्या किती आहे तर अठ्ठ्याण्णव आहे हे आपल्याला सांगता येते लक्षात आलं आता तुम्ही म्हणाल या शंभर मधून मायनस दोन झाले ते कोणते हे पहा ब्याण्णव आणि ब्याण्णव सी वगळले शंभर मधून या ठिकाणी दोन विषय वगळले कोणते दोन विषय वगळले असं विचारलं तर ब्याण्णव आणि ब्याण्णव सी हे विषय वगळले कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये हे विषय वगळले एकशे एकवी घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार सोळा अन्वय हे विषय वगळले आणि मग या ठिकाणी शंभर वरून मधील विषयांची संख्या सध्या अठ्ठ्याण्णव आहे लक्षात येत आहे मग सध्या संख्या किती केंद्र सूचीमध्ये अठ्ठ्याण्णव तशा प्रकारे रचना लक्षात ठेवायची मूळ सत्त्याण्णव प्लस तीन झाले शंभर झाले शंभर मधून मायनस दोन झाले कुठले ब्याण्णव आणि ब्याण्णव सी वगळले राहिले अठ्ठ्याण्णव सध्या अठ्ठ्याण्णव विषय आहेत केंद्र सूचीमध्ये तर हे लक्षामध्ये ठेवायचे आता आपण सूचीचा विचार केला यानंतर आपण राज्य सूचीचा विचार करूयात या ठिकाणी पहा राज्य सूची पुन्हा एकदा मूळ विषय किती होती त्यानंतर नंतर विषयांची संख्या किती वाढली हे आपल्याला विचार मूळ विषय हे राज्य सूचीमध्ये असणारे मूळ विषयांची संख्या मूळ विषय मूळ विषय सहासष्ट होते त्याच्यातून मायनस पाच झाले नंतर एकसष्ट ही संख्या वाढली एकसष्ट मधनं दोन मायनस झाले पुन्हा आणि आता सध्या एकोणसाठ सद्यस्थितीमध्ये विषय आहेत राज्यसूचीमध्ये आता या एकसष्ट मधून कोणते दोन वगळले याचा जर विचार केला तर विषय क्रमांक बावन्न आणि विषय क्रमांक पंचावन्न वगळले एकसष्ट मधून त्याच्यामुळे सध्या राज्यसूचीमधील विषयांची संख्या किती आहे हे जर आपल्याला विचारलं ते एकोणसाठ आहे कोणत्या घटनादृष्टी विषय क्रमांक बावन्न आणि पंचावन्न वगळले हे पण विचारतील एकशे एकवी घटनादृष्टी अधिनियम दोन हजार सोळा अन्वये हे विषय क्रमांक बावन्न आणि पंचावन्न वगळले म्हणून राज्यसूचीमध्ये सध्या विषयांची संख्या एकोणसाठ आहे हे लक्षात ठेवायचं आहे राज्यसूचीतील विषयांवर कायदा कोण करत राज्य शासन करत लक्षात आला त्या अधिकाऱ्यांची विभागणी केंद्र सूची राज्यसूची सूची, आणि या ठिकाणी आहे समवर्ती सूची समवर्ती सूचीमध्ये जर तुम्ही विचार केला तर मूळ विषय किती होत आहे सत्तावन्न सत्तेचाळीस होत आहे हे मूळ विषय मूळ विषय सत्तेचाळीस होता सध्या विषयांची संख्या किती आहे बावन आहे बावन सध्या विषयांची संख्या किती आहे बावन अशा प्रकारे या ठिकाणी समवर्ती सूचीवरच जर आपण विचार केला तर ह्या समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो केंद्र सूचीमध्ये आपण पाहिलं कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला राज्य सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्य सूचीमध्ये राज्य सरकारला आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य सरकार दोघही कायदा करू शकतात पण याच्यामध्ये एक अट आहे समजा एखाद्या विषयावर केंद्राने अगोदरच कायदा केलाय आणि त्याच विषयावर जर राज्य कायदा करणार असेल तर तो कायदा केंद्राने के केलेल्या कायद्याला अनुसरून असावा लागतो अन्यथा राज्यानं केंद्रानं केलेला कायदा प्रमाण मानला जातो लक्षात ठेवायचं म्हणजे दोघही सूचीमध्ये एखाद्या विषयावरती कायदा करू शकतात आपण म्हटलं आणि मग अगोदरच त्या विषयावरती केंद्र सरकारनं कायदा करून ठेवला तर मग राज्य सरकारलाही त्या विषयावर कायदा करता येतो पण केंद्राने केलेल्या कायद्याला अनुसरूनच कायदा करावा लागतो अन्यथा केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो हे लक्षामध्ये ठेवायचं म्हणजे इथं सुद्धा केंद्र सरकारला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं तशा प्रकारे अधिकारांची विभागणी झाली आता अधिकारांच्या विभागणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण काय काय पाहिलं पहा सर्वात जास्त विषय केंद्र सरकारला आहेत हे आपल्या लक्षात आलं अठ्ठ्याण्णव विषय केंद्र सरकारचे आहेत त्याच्यानंतर एकोणसाठ विषय राज्य सरकारचे आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये बावन्न तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की जास्त विषय कोणाला दिलेले आहेत केंद्र सरकारला सर्वात महत्वाचे विषय कोणाकडे आहेत केंद्र सरकारला म्हणजे केंद्र सरकारला प्राधान्य दिलेलं दिसतं अशा प्रकारे संघ राज्य वैशिष्ट्य आहे त्या अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे मग ते कोणत्या प्रकारे केली जाते हे तुमच्या लक्षात आलं आता आपण याच्यातला पुढच्या मुद्द्याचा अभ्यास करूयात पुढच्या मुद्द्याचा विचार करताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हे पहा घटनेची सर्वोच्चता ज्या ठिकाणी संघ राज्य आहे त्या ठिकाणी कायदा सर्वोच्च असतो कायद्याचं श्रेष्ठत्व असत आपण जे म्हणतो की कायद्याचं राज्य ही संकल्पना कुठे येते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे या ठिकाणी कायद्याचं राज्य ही संकल्पना स्पष्ट होते घटनेची सर्वोच्चता म्हणजे कायद्याचं राज्य किंवा कायद्याचं श्रेष्ठत्व किंवा असंही म्हणता येईल कायदा सर्वोच्च या ठिकाणी कायदा सर्वोच्च असेल कायद्याचं राज्य कायदा सर्वोच्च आहे अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये जे संघराज्य वैशिष्ट्य आपण सांगतो त्याच्यामध्ये घटनेची सर्वोच्चता किंवा कायद्याचे श्रेष्ठत्व आपल्याला सांगावं लागतं आता तुम्ही म्हणाल कायद्याचं सर्वोच्च असतो म्हणजे काय असतं केंद्र सरकारनं कायदा केला राज्य सरकारनं कायदा केला तरी तो कायदा घटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींना धरून असावा लागतो किंवा त्या तरतुदीशी तरतुदींशी सुसंगत असावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ पहा आता आपण म्हणूयात की केंद्र सरकारनं एखादा कायदा केलाय असं आपण म्हणूयात केंद्र सरकार एखादा कायदा केंद्र सरकारनं केलाय तर हा कायदा घटनात्मक तरतुदींना अनुसरून असावा लागतो आणि समजा केंद्र सरकारनं केलेला कायदा घटनात्मक तरतुदींना अनुसरून नसेल तर मग त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असतो न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय तर समजा केंद्र सरकारनं एखादा कायदा केलाय तर तो कायदा घटनेला अनुसरून आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त आहे समजा सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की केंद्र सरकारनं संसदेनं केलेला एखादा कायदा घटनात्मक तरतुदींना अनुसरून नाही तर का तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहेत अशा प्रकारे या ठिकाणी कायद्याचं श्रेष्ठत्व आहे कायद्याचं सर्वोच्च आहे आता पहा आपण असंही म्हणूयात कायद्याचं राज्य आहे या ठिकाणी म्हटले आपण कायद्याचं राज्य मग या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो की कायद्याचं राज्य ही संकल्पना कोणी मांडली किंवा कायद्याचं राज्य या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर कायद्याचं राज्य या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक आपण म्हणूयात संकल्पनेचे कोण आहेत आठवलं एडवर्ड कोक त्यांचं नाव आहे कायद्याचं राज्य या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक कोण आहेत एडवर्ड कोक आहेत हे लक्षात ठेवायचं हे पण विचारलं जात तशा प्रकार म्हणजे थोडक्यात या ठिकाणी केंद्राला कायदा करता येईल राज्य सरकारला कायदा करता येईल पण कायदे कसे असले पाहिजेत घटनेला अनुसरून असले पाहिजेत घटनेमध्ये ज्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्याला अनुसरून असले पाहिजेत अन्यथा तुमचे कायदे रद्द ठरवले जाते लक्षात आलं तशा प्रकारे आपल्या देशामध्ये कायद्याचं श्रेष्ठत्व आहे कायद्याचं राज्य आहे कायदा सर्वोच्च आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे हे संघराज्य वैशिष्ट्य आहे घटनेची सर्वोच्चता त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ताठर घटना आता ताठर घटना म्हणजे काय एखादी घटनेमध्ये दुरुस्ती करायची समजा आपण म्हणत घटना दुरुस्ती करायची घटना दुरुस्ती का करता तो तुम्ही कधी विचार केलाय का बदलत्या काळानुसार घटनेमध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागतात बदलत्या काळानुसार जर आपण विचार केला तर समाजामध्ये बदल, बदल होताना दिसतात आणि बदलत्या समाजाला अनुसरून कायदे सुद्धा बदलावे लागतात उदाहरणार्थ पर्यावरणाचा हक्क प्रदूषणा पर्यावरण प्रदूषणाविरुद्धचा हक्क पूर्वी मूलभूत हक्क नव्हता मग आता पर्यावरण प्रदूषणाचा हक्क हा मूलभूत हक्कांमध्ये टाकण्यात आलेला आपल्याला दिसतो कशामुळं बदलत्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात आलं पर्यावरण प्रदूषणामुळे मनुष्याला धोका निर्माण झालाय त्याच्या विरुद्धचा हक्क हसूला मूलभूत हक्क होऊन बसला तशा प्रकारे बदलत्या काळानुसार कायद्यांमध्ये बदल करावा लागतो घटनेत दुरुस्ती करावी लागते आधुनिक काळानुसार घटनेमध्ये बदल होत असतात तशा प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते पण संघराज्य पद्धतीचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया असते संघराज्य पद्धतीमध्ये ही खूप कठीण असते घटना दुरुस्ती प्रक्रिया संघराज्य पद्धतीमध्ये खूप कठीण प्रक्रिया असते म्हणजे सहजासहजी दुरुस्ती करता येत नाही संघराज्य पद्धतीमध्ये म्हणून आपण म्हणतो ताठर घटना ही सहजपणे बदलता येत नाही उदाहरणार्थ पहा काही तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये अशा आहेत की त्या तरतुदींमध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर या ठिकाणी संसदेचं विशेष बहुमत लागेल संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची सहमती निम्म्या आपल्या जेवढे स्टेट्स आहेत त्यातल्या निम्म्या राज्यांची सहमती तुम्हाला प्राप्त करावी लागेल हे खूप कठीण आहे जेवढं मिळवणं किमान निम्म्या राज्यांच्या समर्थनाची तरतूद आहे म्हणजे या ठिकाणी आणि कुठं ही संघराज्य आहे या संघ राज्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल संघ राज्य दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची सहमती निम्म्या राज्यांच्या समर्थनाची तरतूद असत आहे मग हे खूप कठीण आहे कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्ही विचार केला तर वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आहे ते सहमत होतीलच असं नाहीये आहे तशा प्रकारे या संघराज्य पद्धतीचा जर तुम्ही विचार केला संघराज्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की ताठर घटना असते की जी घटना बदलणं खूप कठीण आहे त्याच्यामध्ये बदल करणं शक्य होत नाही खूप अवघड गोष्ट असते उदाहरणार्थ केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये दुरुस्ती करायची तुम्हाला संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या समर्थनाची तरतूद लागणार आहे तशा प्रकार म्हणतो आपण ताठर घटना आहे हेच आणि ताठर घटना हे कशाचं वैशिष्ट्य आहे तर संघराज्यच आता तुम्ही म्हणाल की घटना दृढ असणं ताठर असणं हे गरजेचं आहे का हो गरजेचं आहे संघराज्य पद्धतीमध्ये अशा प्रकारे गरजेचं आहे आपली तरी काही प्रमाणात लवचिक आहे पण अमेरिकेची राज्यघटना जर तुम्ही पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ताठर असलेली दिसून येते दृढ असलेली दिसून येते याच्यामुळे काय होतं की दृढ राज्यघटना असली बदलण्यासाठी कठीण असली तरच मग काय होते की राज्यघटनेनं जे अधिकार दिलेत आणि राज्यघटनेचं जे श्रेष्ठत्व आहे ते राखलं जाईल अन्यथा ते जर सहजपणे बदलता येत असेल तर उद्या कोणीही कायदे बदल बदलेल हुकुमशाही पद्धत आणू शकेल मग तशी आणता येणार नाही म्हणजे थोडक्यात जेवढे संघराज्य पद्धतीमध्ये कडक कायदे असतील ते न बदलण्यासाठी खूप कठीण असतील तर त्याच्यामुळं काय होईल राज्य घटनेचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे कायद्याचं जे सर्वश्रेष्ठत्व आहे सर्वश्रेष्ठत्व आहे ते टिकवता आलं पाहिजे आणि कायद्याचं सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठत्व टिकवण्यासाठी ही संघराज्य पद्धतीमध्ये ताठर घटना असते लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं अशा प्रकारे मग या ताठर घटनेमध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल कठीण प्रक्रिया असते हे लक्षामध्ये ठेवायचं हे तुमचं वैशिष्ट्य संघराज्य पद्धतीचं आहे हे लक्षात आलेलं असेल आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की केंद्र आणि राज्य सरकार यांची संयुक्त कृती करावी लागते तरच त्या ठिकाणी घटनेमध्ये बदल करता येतो पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूयात स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद -तर इंडिपेंडेंट ज्युडिशियरी असं आपल्याला म्हणता येईल स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे का आपल्या देशामध्ये हो आपल्या देशामध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद केलेली किंवा निर्मिती केलेली आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे काय न्याय व्यवस्था वेगळी असणे शासनापासून न्याय व्यवस्था वेगळी शासनापासून न्याय व्यवस्था वेगळी करणं याला म्हणायचं स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे का आपल्याकडे स्वतंत्र न्याय व्यवस्था दिसून येते मग स्वतंत्र न्याय व्यवस्था राहावी म्हणून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आपल्याला केलेल्या दिसून येतात काय वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत उदाहरणार्थ पहा आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्थेला किंवा सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे संसदेने एखादा कायदा केला तर तो, तो कायदा घटनेला अनुसरून असावा लागतो घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगाने तो कायदा असावा लागतो आणि जर घटनेमधील तरतुदींना अनुसरून तो जर कायदा नसेल तर मग तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे संसदेने केलेला कायदा घटनेला अनुसरून आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याचे जे अधिकार न्यायालयाला मिळालेले सर्वोच्च न्यायालयाला त्याला आपण म्हणतो न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार या ठिकाणी स्वतंत्र न्याय व्यवस्थेसाठी जी तरतूद केलेली आहे ही एक तरतूद आपल्याला सांगता येते न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसतो लक्षात आलं तर या ठिकाणी न्याय व्यवस्थेला आपण अनेकदा पाहतो की शासन काहीतरी निर्णय घेत आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय देत आहे याचं कारण असं आहे की शासन जी कार्यपद्धती पार पडत आहे ती जर घटनेला अनुसरून नसेल तर मग सर्वोच्च न्यायालय त्याचा आढावा घेत की बाबा यांनी केलेला कायदा खरोखरच घटनेनुसार आहे अथवा नाही आणि जर तसा तो कायदा नसला तर तो कायदा रद्द केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी न्याय व्यवस्था स्वतंत्र ठेवली आपल्या देशामध्ये दे शासनापासून वेगळी आहे आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त असलेला आपल्याला दिसतो आता या ठिकाणी आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जर काही विवाद निर्माण झाला तर तो विवाद सोडवण्याचं काम सुद्धा आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्था करते म्हणजे संघ राज्यामध्ये संघ आणि राज्य किंवा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो अनेक गोष्टींवर मग तो वाद सोडवण्याचं काम सुद्धा आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयामार्फत केले जातं आणि आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च स्तरावरती सर्वोच्च न्यायालय आहे त्याने एकदा निर्णय दिला की त्याच्या पुढे जाऊन कोणालाही निर्णय देता येत नाही आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या खाली आपल्या देशामध्ये उच्च न्यायालयांची रचना झालेली आपल्याला दिसून येते आहे का उच्च न्यायालय आहे पुन्हा जिल्हा न्यायालय तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं शिवाय स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याला असेही दिसून येते की समजा आपले जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क जर सरकारने काढून घेतलं तर त्याच्या संरक्षणाचं काम न्याय व्यवस्था करते स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद हे आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून किंवा संघ राज्याचं वैशिष्ट्य मांडलं जातं आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार जो प्राप्त होतो तो, तो सुद्धा या ठिकाणी संघ राज्याचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्याय व्यवस्थेच्या तरतुदीमधले एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं आता या ठिकाणी आपण असं म्हटलं की न्याय व्यवस्था आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे शासनापासून वेगळी आहे स्वतंत्रपणे निपक्षपातीपणे कार्य पार पाडते केलेले कायदे घटनेला अनुसरून आहेत की नाही ते तपासून पाहते जर केलेला कायदा घटनेला अनुसरून नसेल तर तो रद्द पण करते तशा प्रकारे त्याचा विचार पण ही जी न्याय व्यवस्था आहे त्याच्या संबंधित काही कलम तुमच्या लक्षात येत आहेत का पहा कलम एकशे चोवीस मी सांगेल कशाशी संबंधित आहे आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे पण जाता जाता लक्षात ठेवा त्याच्यानंतर कलम दोनशे चौदा कशाशी संबंधित आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या की घटक राज्यातील उच्च न्यायालयांशी संबंधित आहे घटक राज्यातील उच्च न्यायालय यांच्याशी संबंधित आहे त्याच्यानंतर आणखी काय कलम दोनशे पंधराचा विचार करा दोनशे पंधरा कशाशी संबंधित आहे कलम दोनशे पंधरा उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल याच्याशी संबंधित आहे अभिलेख न्यायालय अजून कलम दोनशे एकतीस कशाशी संबंधित आहे दोन राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय काही काही ठिकाणी दिसून येतं तीन राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय दिसून येतं म्हणजे सामायिक उच्च न्यायालय संबंधीची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम दोनशे एकतीस सामायिक उच्च न्यायालय संबंधी तरतूद त्याच्यानंतर आणखी काय जिल्हा न्यायालय कोणत्या कलमानुसार असतील दोनशे तेहतीस जिल्हा न्यायालय तशा प्रकारे काही कलम जाता जाता तुमच्या लक्षात असावी स्वतंत्र न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये दिसून येते त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांसाठी जी उच्च न्यायालयाची तरतूद आहे त्यासाठी सुद्धा एक कलम आहे कलम दोनशे एक्केचाळीस केंद्र ह्याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत प्रदेशासाठी उच्च न्यायालय तशा प्रकारे न्यायालयांची तरतूद आपल्या देशामध्ये असलेली दिसून येते है, ने वस्ता है, हे आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे हे तुमच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलं आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात द्विगृही संसद आहे आपल्या देशामध्ये दोन गृह दिसून येतात कोणकोणती दोन ग्रह आहेत राज्यसभा लोकसभा द्विगृही संसद आपल्याला दिसून येत वरिष्ठ सभागृह रा आहे राज्यसभा जे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा जे लोकांचं प्रतिनिधित्व करतं तर हे संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं द्विगृही संसद हे कशाचं वैशिष्ट्य आहे तर या संघराज्य लक्षामध्ये ठेवायचं आपण म्हटल्याप्रमाणे राज्यसभा घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करतात घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करता म्हणजे काय संसदेने जर एखादा कायदा केलेला असेल तर तो केलेला कायदा राज्यांच्या हिताला अनुसरून आहे अथवा नाही किंवा त्याच्यात राज्याचं हित आहे अथवा नाही हे तपासून पाहण्याचा अधिकार म्हणजे राज्यसभेचा म्हणून आपण म्हणतो की राज्यसभा घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करत अशा प्रकारे आणि लोकसभा आपण म्हटलं लोकांचं प्रतिनिधित्व करता आपण जे काही खासदार निवडून देतो ते, ते लोकसभेमध्ये जातात आणि लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले असतात तर म्हणून आपण त्यांना म्हणतो लोकांचे प्रतिनिधित्व करता लोकसभा लक्षात आलं तर द्विगृही संसद आहे हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे मग आता आपण संघ राज्याची वैशिष्ट्य अभ्यासली कोणकोणती वैशिष्ट्य होती पहा या ठिकाणी जर तुम्ही विचार केली तर आपण एक थोडक्यात संघ राज्याची वैशिष्ट्य कोणकोणती होती त्याचा अभ्यास करूयात हे पहा काय काय पाहिलं आपण संसदीय शासन प्रणालीचा आपण अभ्यास केला दुहेरी शासन पद्धती आहे असं आपण म्हटलं केंद्र स्तरावर स्तरावर दोन्हीकडे सरकार आहेत लिखित राज्य घटना आहे असं आपण म्हटलं मग त्याच्यामध्ये सुरुवातीला किती कलम आता सध्या किती आहेत लिखित का आहे कशासाठी ही लिखित केलेली याचा आपण अभ्यास केला अधिकारांची विभागणी झाली त्याच्यामध्ये आपण केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूचीचा अभ्यास केला घटनेची सर्वोच्चता आपण हे तपासून पाहिले की कायदा सर्वोच्च आहे आणि घटनेच्या कायद्याचं सर्वोच्चता हे प्रमाण मानलं जातं कायद्याचं राज्य ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होत आहे आणि कायद्याचं राज्य ही संकल्पनेचे आद्य प्रवर्तक कोण होते एडवर्ड कोक होते असं आपण म्हटलं ताठर घटना आहे बदलण्यासाठी खूप कठीण असते ही संघराज्याची जी घटना असते ती बदलण्यासाठी खूप कठीण असते सहजासहजी त्याच्यामध्ये बदल करता येत नाही स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे मग आपण याचाही विचार केला की न्याय व्यवस्था ही शासनापासून वेगळी केलेली आहे ती तिचं काम निपक्षपतीपणे स्वतंत्रपणे पार पाडते प्रत्येक केलेला कायदा घटनेनुसार केला जातोय का नाही तपासून पाहण्याचं काम स्वतंत्रपणे निःपक्षपातीपणे न्याय व्यवस्था करत असते अशा प्रकारे ही झाली संघराज्याची वैशिष्ट्य लक्षात आली हे लक्षात ठेवायचं संघ राज्याची वैशिष्ट्य कोणती एकात्मक वैशिष्ट्य कोणती हे विचारतात कदाचित तुम्हाला असंही विचारतील खाली दिलेल्या वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य हे संघराज्याचं वैशिष्ट्य आढळून येत नाही मग ही माहिती असेल तर आपल्याला लक्षात येईल की संघराज्याची वैशिष्ट्य कोणतं आहे कोणतं नाही आता आपण एकात्मक वैशिष्ट्य अभ्यासायला सुरुवात करूयात एकात्मक मध्ये आपण हे पाहिलं होतं सगळं प्रभावी केंद्र शासन आहे राज्य अविनाशी नाहीत म्हणजे काय एकच राज्य घटना घटनेची लवचिकता प्रतिनिधित्वात समानता नाही आणि वाणी संबंधी तरतुदी एकेरी नागरिकत्व एकात्मिक न्याय व्यवस्था अखिल भारतीय सेवा एकात्मिक लेखा परीक्षण त्याच्यानंतर सूचीवरील संसदेचा अधिकार राज्यपालांची नेमणूक एकात्मिक निवडणूक यंत्रणा आहे राज्य विधेयकांवर नकाराधिकार आणि उर्वरित अधिकार अशा प्रकारे हे सगळी एकात्मक वैशिष्ट्य एकूण पंधरा एकात्मक वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासावी लागतात आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची मग याच्यामध्ये अगदी युपीएससी मध्येही कोणता प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सहजपणे सोडवता येणार आहे या ठिकाणी एक एक वैशिष्ट्य आपण पाहायला सुरुवात करूया एकात्मक वैशिष्ट्य सुरुवातीला प्रभावी केंद्र शासन हे आपलं पहिलं वैशिष्ट्य आपण समजावून घेऊयात पण त्याच्या अगोदर एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला असं स्पष्टपणे म्हणतो मग आपल्या देशामध्ये आपल्या घटनाकर्त्यांना असं का वाटलं की एकात्मक वैशिष्ट्यांचा सुद्धा समावेश असेल पूर्ण घटना संघात्मक ना का नाही ना केली आपल्या घटनाकारांनी त्यांच्या मनामध्ये त्यावेळी काय विचारायला असेल अमेरिकेचा विचार केला तर वेगवेगळी राज्य एकत्र आली तेरा राज्य त्यांनी विचार केला वेगवेगळे राहू तर दुर्बल होऊ जगाच्या पाठीवरती आपण दुर्बल राष्ट्र म्हणून उदयाला येऊ आपण काय तेरा जन, जन हो, का करू तेरा जण सगळेजण एकत्र येऊ आणि एका बलशाली राष्ट्राची निर्मिती करूयात मग अमेरिका या संघराज्याची निर्मिती झाली राज्यांनी मिळून केली संघराज्याची निर्मिती आज जर विचार केला तर अमेरिका हे जगातील सर्वात बलशाली राष्ट्र झालं आज अमेरिकेमध्ये पन्नास राज्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसतो मग आपल्या देशामध्ये दे असं का नाही केलं घटनाकाराने की संघात्मक वैशिष्ट्य सगळी का नाही ठेवली एकात्मक का आणली याचा विचार करावा लागतो तुम्ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेच्या परिस्थितीचा जर विचार केला तर तुम्हाला दिसून येतं की धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर फाळणीची मागणी केली जात होती मोठ्या प्रमाणात दंगली घडवून आणल्या जात होत जात होत्या आणि याच्यामुळे झालं काय भारताची एकत्मता अखंडता या ठिकाणी त्याला फूट पडत होती तडा जात होता मग भारताची अखंडता कायमस्वरूपी राहिली पाहिजे प्रस्थापित झाली पाहिजे मग राज्यांना अधिकार कमी केले आणि केंद्र सरकारला अधिकार दिले कारण उद्या जर एखादं राज्य उठलं आणि म्हणाल की आम्हाला वेगळं व्हायचं आहे अशा प्रकारे त्याच्यावर कोणाचा तरी अंकुश असावा त्याच्यावर कोणाचा तरी अधिकार असावा म्हणून काही महत्वाचे अधिकार आपल्या देशाच्या अखंडतेच्या दृष्टिकोनातून आपल्या देशातील स्थैर्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशासाठी एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे सगळे अधिकार या केंद्र सरकारला दिलेली आपल्याला दिसून येतात म्हणून आपण म्हणतोय प्रभावी केंद्र शासन म्हणजे तुमच्या मनामध्ये असा जर प्रश्न निर्माण होत असेल तर संघात्मक वैशिष्ट्य केली आणि एकात्मक पण का केली मग एक तर संघात्मक ठेवायचं नाही तर एक तर एकात्मक आपला ओढा जो होता घटनाकारांचा तो संघात्मक राज्य घटनेकडे होता पण परिस्थिती अशी काही निर्माण झाली की त्या परिस्थितीला तोड म्हणून आपलं राज्य अखंड राहावं म्हणून एकात्म राहावं म्हणून त्याच्यात फूट पडू नये म्हणून या ठिकाणी काही एकात्मक वैशिष्ट्य आपल्याला ना इलाजानं ठेवावी लागली त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आपल्याला प्रभावी केंद्र शासन या ठिकाणी सांगता येतं तर पंधरा वैशिष्ट्यांमधलं हे पहिलं वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारे केंद्र शासन प्रभावी आहे आपण केंद्र सूचीचा अभ्यास केला राज्य सूचीचा अभ्यास केला केंद्र सूचीमध्ये अठ्ठ्याण्णव विषय होते राज्य सूचीमध्ये एकोणसाठ विषय होते आता मला सांगा विषय कुठे जास्त आहे केंद्र सूचीमध्ये जास्त आहेत केंद्र सूचीमध्ये काही विषय आहेत राज्य सूचीमध्ये काही विषय आहेत सगळ्यात महत्वाचे विषय कुठे आहेत केंद्र सूचीमध्ये आहेत कमी महत्वाचे विषय कोणाला दिलेत राज्य सूचीमध्ये दिलेले आहेत म्हणजे प्रभावी केंद्र शासन आहे केंद्राला वर्चस्व आहे आणखी पहा या ठिकाणी दोन गोष्टी आपण पाहिल्या केंद्र सूचीमध्ये विषय जास्त आहेत राज्यसूचीमध्ये कमी आहेत केंद्र सूचीमध्ये सर्व महत्वाचे विषय आहेत राज्य सूचीमध्ये कमी महत्वाचे विषय आहेत समवर्ती सूचीमध्ये सुद्धा केंद्राला वैचत्व दिलं आहे समवर्ती सूचीमध्ये केंद्र सरकारलाही एखाद्या विषयावर कायदा करता येऊ शकतो राज्य सरकारलाही कायदा करता येऊ शकतो पण केंद्र सरकारने समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर जर कायदा केलेला असेल तर राज्याला त्याच विषयावर कायदा करताना केंद्राने केलेल्या कायद्याला अनुसरून कायदा करावा लागतो अन्यथा केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो म्हणजे इथं सुद्धा केंद्रच प्रभावशाली आहे काय काय पा एक एक आपण पाहूयात केंद्र सूचीमध्ये विषयांची संख्या जास्त आहे राज्य सूचीपेक्षा म्हणजे इथे वरचड आहे त्याच्यानंतर केंद्र सूचीमध्ये सर्व महत्वाचे विषय येतात राज्य सूचीमध्ये कमी महत्वाचे आहेत महत्वाचे विषय कमी महत्वाचे राज्य सूचीमध्ये आहेत समवर्ती सूची या ठिकाणी सुद्धा केंद्राला प्राधान्य दिलंय दोघांना कायदे करता येतात पण केंद्र सरकारने कायदा केलेला असेल तर त्यालाच अनुसरून राज्यांना कायदा करावा लागतो अन्यथा केंद्राचा कायदा प्रमाण मानला जाईल शिवाय उर्वरित अधिकार शेषा अधिकार अवशिष्ट अधिकार हे त्याला दिलेली वेगवेगळी नावं आहेत उर्वरित अधिकार कोणाकडे आहेत आपल्या देशात उर्वरित अधिकार हे केंद्र शासनाला आहेत अमेरिकेमध्ये उर्वरित अधिकार राज्यांना दिलेले आहेत याच्यातून उरलेले केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची याच्यातून जर आणखी काही विषय उरले असतील तर त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला पण अमेरिकेमध्ये जर विचार केला तर उर्वरित अधिकार हे राज्य सरकारांना आहेत म्हणजे या ठिकाणी केंद्राला महत्व दिलं आहे लक्षात आलं तशा प्रकारे प्रभावी केंद्र शासनाची निर्मिती हे एकात्मक वैशिष्ट्य आपल्या देशामध्ये आढळून येतात म्हणजे थोडक्यात घटनाकारांनी काय केलंय की देशाची एकात्मता देशाची अखंडता टिकून राहावी म्हणून आपलं केंद्र शासन अधिक मजबूत अधिक प्रभावशाली बनवलेलं आपल्याला दिसून येत आहे येत आहे का तशा प्रकारे प्रभावी केंद्रशासन हे एकात्मक वैशिष्ट्य आपलं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल दुसरं पहा राज्य अविनाशीन आहे अविनाशी नाहीत म्हणजे काय राज्य कधीही त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत अविनाशी नाहीत म्हणजे त्या राज्यांमध्ये कधीही बदल करता येतो एखाद राज्य समजा आपण घेऊयात गुजरात राज्य घेऊयात केंद्र सरकारच्या मनात आलं आणि महाराष्ट्र राज्य पण घेऊयात केंद्र सरकारच्या मनात आलं की या राज्यांची सीमा बदलायची आहे नाव बदलायचं आहे अजून क्षेत्र बदलायचं आहे क्षेत्रामध्ये कमी जास्त करायचं केंद्र सरकार करू शकत विनाशी आहे म्हणजे अविनाशी नाही त्यांचा विनाश ना होऊ शकतो लक्षात आलं आणि हे संसद एकतर्फी कृती न करता संसदेला अधिकार कसा आहे पहा संसद हे जे करत एकतर्फी कृतीनं संसद करू शकत्या राज्यांना विचारण्याची सुद्धा गरज नसते एकतर्फी कृतीनं राज्याचं क्षेत्र राज्याची सीमा राज्याचं नाव बदलू शकत फक्त हे कशाच्या आधारावर होऊ शकेल साधे बहुमत साधे बहुमताच्या आधारावर एखाद्या राज्याचं नाव क्षेत्र सीमा बदलू शकतं केंद्र सरकार म्हणजे या ठिकाणी सुद्धा राज्यांचा जर विचार केला तर राज्य विनाशी आहेत अविनाशी नाहीये लक्षात आलं त्या राज्यामध्ये बदल करता येऊ शकतो गुजरात आणि महाराष्ट्र राज्य एकत्र पण करू शकतात आणि त्याच्यातले भाग सुद्धा वेगळे करू शकतात म्हणून आपण काय म्हणतो विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आपल्या देशाला काय म्हणतात पहा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं म्हटलं जात विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणजे काय विनाशी राज्य आहेत राज्यांमध्ये बदल होऊ शकतो पण संघ कसा आहे अविनाश आपल्या देशामधून कोणत्याही राज्याला फुटून निघता येणार नाहीये म्हणजे अविनाशी संघ आहे राज्यांमध्ये बदल होऊ शकतो हु। पण जे महत्वाचा संघ आहे देश आहे तो अविनाशी त्याच्यात बदल करता येऊ नवीन राज्य समाविष्ट करून घेता येईल पण आहे ते राज्य तुम्हाला या ठिकाणी फुटून नाही निघता येणार म्हणून अविनाशी संघ आहे प्रकारे हे लक्षा लक्षामध्ये ठेवायचं आहे लक्षात आलं राज्य अविनाशी नाहीत हे कशाच वैशिष्ट्य आहे एकात्मक या ठिकाणी एकात्मक वैशिष्ट्य आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे हे एकात्मक वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर एकच राज्य घटना या ठिकाणी एकात्मक वैशिष्ट्य असे पाहिजे होतं एकच राज्यघटना आहे आपल्या देशात एकच राज्यघटना आहे अमेरिकेमध्ये विचार केला तुम्ही तर केंद्राची राज्यघटना वेगळी राज्यांची घटना वेगळी अशी असते पण आपल्या देशामध्ये केंद्र आणि राज्यांसाठी एकच घटना आहे म्हणजे आपल्या राज्यघटनेचा जर विचार केला तर केंद्र आणि राज्य यांच्यासाठी एकाच घटनेचा आहे लक्षात आलं भारताची घटना या दोघांसाठी एकच घटना भारताची घटना आपण जे म्हणतो इंडियन कॉन्स्टिट्युशन तर भारताची घटना एकच घटना आहे या दोघांसाठी तशा प्रकारे एकच राज्य घटना आहे राज्यांना वेगळी घटना तयार करण्याचा अधिकार अजिबात नाही अमेरिकेमध्ये विचार केला तर दोघांना केंद्राची घटना वेगळी राज्याची घटना वेगळी पण भारतामध्ये तसा अधिकार आहे का तसा अधिकार मिळालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही त्याच्यानंतर एकात्मक वैशिष्ट्यामध्ये आणखी काय सांगता येईल घटनेची लवचिकता घटनेची लवचिकता आहे म्हणजे काही तरतुदी आपल्या घटनेमध्ये अशा आहेत की ज्या सहजपणे बदलता येतात साध्या बहुमताने बदलता येतात त्याला म्हणायचं घटनेची लवचिकता म्हणजे घटनेची लवचिकता म्हणजे या दृष्टिकोनातून आपण विचार करतो की संघराज्य जे आहे संघराज्याचं जे एकात्मक वैशिष्ट्य आहे त्याचा विचार केला इतर संघराज्याच्या तुलनेत आपल्या संघराज्यातील तरतुदी बदलणं सोपं आहे त्यांच्या खूपच कठीण आहेत तरतुदी बदलणं मग आपण म्हणतोय आपल्या देशामध्ये घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इतर संघराज्यांच्या तुलनेत कमी कडक आहे त्याला म्हणायचं घटनेची लवचिकता लक्षात आलं आपण म्हणूया त्या ठिकाणी घटना दुरुस्तीची प्रक्रिया इतर संघराज्यांपेक्षा इतर संघराज्यांपेक्षा लवचिक आहे कमी आपल्याला म्हणतात कमी कडक आहे किंवा लवचिक आहे लवचिक म्हणून आपल्याला म्हटलं जातं घटनेची लवचिकता उदाहरणार्थ पहा तुम्ही म्हणाल घटनादुरुस्तीची प्रक्रिया इतर संघराज्यांपेक्षा कमी लवचिक आहे लवचिक आहे कमी कडक आहे हे कस अमेरिकेमध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार राज्यांना सुद्धा असतो आपल्या देशामध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्राला आहे आपल्या देशामध्ये विचार करा एका एका गोष्टीचा घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करणे हा अधिकार आपल्या देशात कोणाला आहे फक्त केंद्राला आहे आहे का ठीक आहे अमेरिकेचा विचार केला अमेरिकेमध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार हा राज्यांना सुद्धा आहे अमेरिकेमध्ये राज्य सुद्धा घटनादुरुस्ती सुचवू शकतात लक्षात आलं आणखी लवचिकता कसं आहे घटनेचा बहुतेक भाग असा आहे की या भागामध्ये साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते संसदेला घटनेच्या बहुतेक भागामध्ये दे संसदेला साध्या बहुमताने दुरुस्ती साध्या बहुमताने दुरुस्ती करायची म्हणजे काय करायचं आपण पाच जण आहोत समजा तर बहुमत घ्यायचंय तिघा जणांनी हात असा वर करायचा हे झालं बहुमत लक्षात आलं प्रकारे घटनेची लवचिकता इतर जगामधली जी इतर संघराज्य आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातील घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती लवचिक आहे कमी कडक आहे कमी ताटर आहे म्हणून आपण म्हणतो घटनेची लवचिकता सुद्धा आहे शिवाय घटनादुरुस्तीचे प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये केंद्र सरकारला आहे पण अमेरिकेमध्ये विचार केला तर अमेरिकेमध्ये राज्य सुद्धा घटनादृष्टी सुचवू शकतात त्या ठिकाणी आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या देशातल्या संसदेला बहुतेक भाग घटनेचा जो बहुतेक भाग आहे तो स्वतःहून साध्या बहुमतानं सुद्धा बदलता येतो म्हणून आपण म्हणतोय घटनेची लवचिकता हे घटनेची लवचिकता हे एकात्मक वैशिष्ट्य आहे ताठर घटना हे संघराज्यीय वैशिष्ट्य आहे लक्षात आलं तशा प्रकार संसदीय वैश्विकता है, संसदीय पद्धति संसदीय पद्धति प्रतिनिधित्वत समानता नहीं, प्रतिनिधित्वत समानता नहीं मिल जाता उदाहरणार्थ तो राज्यसभा, अपने उदाहरण को राज्यसभा। सर्वाधजस्त प्रतिनिधि कोठुनीवर्ले जाता उत्तर प्रदेश, किति यतात राज्यसभेवर सद्या एकतीस यतात। महारा� एकोणीस येतात येतात का आणि आपल्या देशामध्ये राज्यसभेमध्ये राज्यानुसार सदस्यांची संख्या राज्यसभेमध्ये एक ते एकतीस असू शकते एक पासून एक एकतीस पर्यंत सदस्य निवडता येतात अमेरिकेचा विचार करा अमेरिकेला पन्नास राज्य आहेत अमेरिकेमध्ये पन्नास स्टेट्स आपण पन। पन्नास राज्यांना प्रत्येकी दोन जागा मिळतात त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये लक्षात आलं प्रत्येकी दोन आहेत मग ते राज्य मोठं असो ते राज्य छोटं असो त्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त असो त्या राज्यामध्ये लोकसंख्या कमी असो प्रत्येक राज्यामधून दोनच प्रतिनिधी राज्यसभेत येतील इथे प्रतिनिधित्वात समानता आहे म्हणजे शंभर एकूण शंभर अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आहे लक्षात येतं प्रत्येक राज्यामधून दोनच म्हणजे काय प्रतिनिधित्वात समानता आहे आपल्या देशात विचार करा कोणत्या राज्यातून एकोणीस येतात कोणत्या राज्यातून एकतीस येतात कोणत्यातून एकच येतो कोणत्यातून एक दोनच येतो म्हणजे प्रतिनिधित्वात समानता नाही हे कशाचं वैशिष्ट्य आहे एकात्मक वैशिष्ट्य आहे संघराज्य पद्धतीचं एकात्मक वैशिष्ट्य आहे आणि संसदीय पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे प्रतिनिधित्वात समानता असते हे त्यांचं वैशिष्ट्य आणि आपण एकात्मक वैशिष्ट्य स्वीकारलंय की प्रतिनिधित्वात असमानता आहे समानता नाही एका राज्यातून कमी जास्त असू शकतात तसं अमेरिकेमध्ये नाही राज्य छोट मोठं लोकसंख्या कमी जास्त असली तर प्रत्येक राज्यामधून दोनच प्रतिनिधी राज्यसभेवरती त्या ठिकाणी वरिष्ठ सभागृहात येतात आपल्याकडे या ठिकाणी आपण पाहिलं वेगवेगळे जास्त कमी संख्या असू शकते म्हणजे प्रतिनिधित्वात समानता नाही किंवा असमानता हे कशाचं वैशिष्ट्य आहे तर राज्याचं एकात्मक वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आणीबाणी संबंधी तरतुदी आणीबाणी संबंधी तरतुदी म्हणजे काय आणीबाणी संबंधित तरतुदी आपल्या देशामध्ये तीन प्रकारे आणीबाणी लावू लावता येऊ शकते हे आपण पुढे पाहूया त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी आहे राज्य आणीबाणी आहे वित्तीय आणीबाणी आहे आणीबाणी संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत आकस्मिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला केंद्राला मग आपण म्हटलं राष्ट्र अनिबाणी राज्य अनिबाणी वित्तीयबाणी आणि जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर सगळी सत्ता कोणाच्या हातामध्ये जात आहे सगळी सत्ता जाते केंद्राच्या हातामध्ये म्हणजे या ठिकाणी जर चा तुम्ही विचार केला आणीबाणीची जर परिस्थिती निर्माण झाली तर राज्यांवर संपूर्ण नियंत्रण कोणाचं प्रस्थापित होईल याचा जर तुम्ही विचार केला राज्यांवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित होईल केंद्र सरकारचं हे एकात्मक वैशिष्ट्य आहे सर्व सत्ता आणीबाणीच्या दरम्यान सर्व सत्ता केंद्राकडे सर्व सत्ता केंद्राकडे जाते आणीबाणीच्या दरम्यान कोणत्या तीन प्रकारची आणीबाणी मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रीय राज्य आणि वित्तीय या तीन प्रकारची आणीबाणी आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आता राष्ट्रीय राज्य आणि वित्तीय राष्ट्रीयचा जो विचार केला तर याच्याशी संबंधित तीनशे बावन्न कलम आहे राज्याचा विचार केला तर तीनशे छप्पन्न कलम आहे याच्याशी संबंधित आणि वित्तीय आणि विचार केला तर तीनशे साठ कलम आहे या तीन प्रकारे आणीबाणी लावता येते आतापर्यंत आपल्या देशामध्ये वित्तीय आणि बाणी कधीही लागू करण्यात आलेली नाही हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं हे जे आपण म्हणतात वित्तीय आणि बाणी कधीही लागू करण्यात आलेली नाही राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली आहे राज्य आणीबाणी कित्येक वेळा शंभर दीडशे पेक्षा जास्त वेळा लागू झाली आहे राज्य आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी सुद्धा तीन वेळा घोषित केली गेलेली आहे मग राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या तीन वेळा घोषित केली गेलेली आहे त्याचा पण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात आणि आपण आणीबाणी हे प्रकरण जे अभ्यासू तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल पण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात कोणत्या तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली होती एकोणीसशे बासष्ट च चीनचे आक्रमण एकोणीश बासष्ट चीनचं आक्रमण ही आणीबाणी जी लागू केली ती एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे अडुसष्ट पर्यंत होती त्यानंतर दुसरी आणीबाणी कधी लागू झाली तर ती लागू झाली पाकिस्तानने आक्रमण केलं होतं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तानचे आक्रमण कोणत्या कालावधीमध्ये लावली गेलेली होती ही अनिवाणी डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत होती मार्च नाइनटीन ही दुसरी आणीबाणी आणि तिसरी आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली होती ती कधी तर अंतर्गत अशांततेच्या कारणावर ती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अंतर्गत अशांतता इंदिरा गांधींच्या काळात हे आपल्याला माहिती आहे की कधीपर्यंत होती याचा जर तुम्ही विचार केला तर एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर जून एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत ही आणीबाणी लागू होती अंतर्गत अशांततेच्या कारणावर लक्षात आलं तर ही आणीबाणी ज्यावेळी लागू केली जाते तर सर्व सत्ता केंद्राकडे जाते हे थे लक्षामध्ये ठेवायचं मग आणीबाणी संबंधी जी तरतूद आहे ते संघ राज्याचं एकात्मक वैशिष्ट्य आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये ठेवावं लागतं पुढचं वैशिष्ट्य आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे अमेरिकेमध्ये विचार केला तर देशाचं नागरिकत्व आणि राज्याचं नागरिकत्व अशा प्रकारची दोन नागरिकत्व असतात पण आपल्याकडे तुम्ही महाराष्ट्राचं असो कोणत्याही राज्याचं असो नागरिकत्व एकच भारतीय म्हणजे आपल्या देशामध्ये एकच नागरिकत्व आहे भारतीय नागरिकत्व महाराष्ट्राचं वेगळं नागरिकत्व तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार नाही मग त्या संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत ते आपल्या राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये आपल्याला दिलेले दिसतात कलम पाच ते अकरा मध्ये आणि आपण म्हटल्याप्रमाणे राज्याचं वेगळं नागरिकत्व आपल्याला मिळत नाहीये फक्त भारताचं नागरिकत्व आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपण म्हणतो या ठिकाणी भारतीय नागरिकत्व एकच भारतीय नागरिकत्व आपण म्हटलं कलम पाच ते अकरा मध्ये याच्या तरतुदी आपल्याला दिसून येतात हे प्रकरणच आहे आपल्याला अभ्यासण्यासाठी कलम पाच ते अकरा याच्यामध्ये तरतुदी नागरिकते संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत ते दिल्या गेलेल्या आहेत आपल्याकडे राज्याचं वेगळं नागरिकत्व मिळत नाही तर फक्त देशाचं नागरिकत्व आहे आणि नागरिकता अधिनियम आपल्या देशामध्ये दे कोणत्या वर्षाचा आहे नागरिकत्व अधिनियम अधिनियम एकोणीशे पंचावन्न सालीचं आहे लक्षात आलं प्रकारे एकेरी नागरिकत्व एक एक आहे सिंगल सिटीजनशिप असलेली आपल्याला दिसून येतं एकात्मिक न्याय व्यवस्था पुन्हा एकदा असं आपल्याला घटनेनं एकात्मिक न्याय व्यवस्थेची रचना केलेली आपल्याला दिसून येते सर्वोच्च स्तरावरती सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्तरावरती याच्या अगोदर आपण स्वतंत्र न्याय व्यवस्था पाहिला होता ते संसदीय शासन व्यवस्थेचं वैशिष्ट्य होतं या ठिकाणी एकात्मिक न्याय व्यवस्था आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्तरावरती आहे त्यानंतर खाली उच्च न्यायालय येईल अमेरिकेमध्ये याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला आढळून येतं अमेरिकेमध्ये दुहेरी न्याय व्यवस्था आहे भारतामध्ये दुहेरी न्याय व्यवस्था नाही एकात्मिक न्याय व्यवस्था आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये जर विचार केला केंद्र आणि राज्य या दोन्हींचे कायदे सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयामध्ये अंमलात आणले जातात दोन्हीचे कायदे अमेरिकेमध्ये विचार दिला करा अमेरिकेमध्ये दुहेरी न्याय व्यवस्था आपल्याला आढळून येते संघ राज्याचे कायदे जे अमेरिकेमध्ये असतात ते संघ राज्याच्या न्याय व्यवस्थेद्वारे अंमलात आणले जातात अमेरिकेत अमेरिकेमध्ये राज्यांचे जे कायदे आहेत ते राज्यस्तरीय न्याय व्यवस्थेद्वारे अंमलात आणले जातात आपल्याकडे तस नाही आपल्याकडे केंद्र आणि राज्य दोन्हीचे कायदे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाद्वारे अंमलात आणले जातात म्हणजे आपल्या देशामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे लक्षात आलं त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाहूयात भारतामध्ये अखिल भारतीय सेवांची रचना अखिल भारतीय सेवांची रचना म्हणजे आता राज्यांचा जर आपण विचार केला तर स्वतःच्या लोकसेवा आहेत आपण एम ची परीक्षा देतो उत्तर प्रदेशामध्ये गेला ते युपी अशा प्रकारे तिकडे परीक्षा आहे त्याच्यानंतर राजस्थानमध्ये गेला तर आर ए एस नावाची परीक्षा आहे तशा प्रकारे वेगवेगळ्या किंवा झारखंडमध्ये गेला तर जे पी एस सी ही परीक्षा आहे म्हणजे राज्यांच्या स्वतःच्या लोकसेवा आहेत आणि अखिल भारतीय सेवा सुद्धा आपल्या देशात आढळून येतात आता अखिल भारतीय सेवा मग आपण त्याला म्हणतो ची परीक्षा ही अखिल भारतीय सेवा आहे मग अखिल भारतीय सेवांमध्ये जर तुम्ही विचार केला तर विचार करा भरती आणि प्रशिक्षण मार्फत दिलं जातं या अखिल भारतीय सेवांमध्ये सदस्यांची भरती सदस्यांचं प्रशिक्षण केंद्र सरकारकडून होतं अखिल भारतीय सेवांमध्ये जे ठिकाणी अधिकारी असतात त्यांच्यावरती नियंत्रण कोणाचं असतं शेवटचं अंतिम नियंत्रण अखिल भारतीय सेवांमध्ये युपीसी मध्ये अंतिम नियंत्रण असतं ते केंद्र सरकारचं लक्षात देता या ठिकाणी आपण काय म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं भरती आणि प्रशिक्षण कोणामार्फत केंद्र सरकार केंद्र सरकार अजून काय सांगता येईल याच्याबद्दल अंतिम नियंत्रण कोणाचं याच्यावरती अंतिम नियंत्रण कोणाच केंद्र सरकार अंतिम नियंत्रण केंद्र सरकारचं म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर अखिल भारतीय सेवा हे एकात्मक वैशिष्ट्य आहे संघ राज्याचं कारण हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं अंतिम नियंत्रण केंद्र सरकारचं आहे भरती प्रशिक्षण केंद्र सरकारचं आहे आणि मग अखिल भारतीय सेवा ज्या असतात ते संघ राज्याच्या तत्वाचं उल्लंघन करतात उदाहरणार्थ आय एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस भारतीय प्रशासकीय सेवा आय इंडियन पोलीस सर्व्हिस आय भारतीय पोलीस सेवा भारतीय वन ताशो सेवा आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अशा प्रकारे या अखिल भारतीय सेवा आहेत आणि केंद्र आणि राज्यांसाठी या सेवा समान असतात त्याच्यामुळे होतं काय तर हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही अशा सेवा असतील अखिल भारतीय सेवा तर ते संघराज्याचं जे तत्व आहे त्या तत्वाचं उल्लंघन करतात मग हे वैशिष्ट्य कशाचं एकात्मक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतं म्हणजे अखिल भारतीय सेवा जर तुम्हाला विचारलं एकात्मक वैशिष्ट हे लक्षात ठेवायचं पुढचं पाहूयात एकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था याचा आपण विचार करूया आता एकात्मिक लेखा परीक्षण व्यवस्था कॅक भारताचा महालेखा परीक्षक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो कॅक ऑफ इंडिया कॅक ऑफ इंडिया भारताचा महालेखापाल महालेखा परीक्षक महालेखा परीक्षक असं म्हटलं जात परीक्षक हे सुद्धा एकात्मक वैशिष्ट्य आहे संघराज्याचं म्हणजे उदाहरणार्थ आता विचार करा महालेखा परीक्षकाची नेमणूक आणि त्याला पदमुक्ती करणं कोण करता नेमणूक आणि पदावरून नेमणूक पदमुक्ती असं आपण म्हणत हे अधिकार कोणाला आहेत राष्ट्रपतींना आहेत राष्ट्रपती करता त्यांची नेमणूक आणि पदमुक्ती राष्ट्रपतींमार्फत होत आहे त्याच्यानंतर मग यांची नेमणूक राज्यांसाठी करताना राज्यांचा सल्ला घ्यावा लागतो का राज्यांचा सल्ला घेण्याची गरज नसते राज्यांसाठी नेमणूक करायची आहे नेमणूक राज्यांचा सल्ला घेतला जात नाही घेण्याची गरज नसते म्हणजे या ठिकाणी अधिकार कोणाचा आहे केंद्र सरकारचं एकात्मक वैशिष्ट्य घेण्याची गरज नसते यांना राज्यांचे लेखे तपासायचे असतील राज्यांचा सल्ला घेण्याची गरज नसते त्याच्यामुळे काय होता की राज्यांची जी वित्तीय स्वातंत्र्य आहे त्या वित्तीय स्वायत्ततेवर मर्यादा येतात म्हणजे हे एकात्मक वैशिष्ट्य आहे लक्षात आलं संघ राज्याचं एकात्मक वैशिष्ट्य संसदीय वैशिष्ट्य आपण पाहिली आता हे एकात्मक वैशिष्ट्य आपण म्हटल्याप्रमाणे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया महालेखा परीक्षक नेमणूक पदमुक्ती राष्ट्रपतींमार्फत राज्यांसाठी नेमणूक करायची असेल तर राज्यांचा सल्ला घेण्याची गरज नसते लक्षात आलं या उलट अमेरिकेमध्ये विचार करा अमेरिकेबद्दल महालेखा लेखापरीक्षक जो असतो त्याला राज्यांचे जे लेखे असतात ऑडिट तर ते लेखे तपासण्याचा अधिकार नसतो त्याच्या बाबतीत काही भूमिका नसत अमेरिकेमध्ये पण भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये हे राज्यांचे लेखे सुद्धा तपासू शकतात आणि त्यासाठी मग राज्यांचा सल्ला घेण्याची सुद्धा गरज नसते म्हणजे हे एकात्मक व्यवस्थेचं वैशिष्ट्य लक्षा आहे लक्षात आलं हे लक्षामध्ये ठेवायचं त्यानंतर राज्य सूचीवरील संसदेचा अधिकार आता राज्य सूचीवरील संसदेचा अधिकार म्हणजे काय हे आपण पाहूयात या ठिकाणी आपण एक पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि पंधरा मिनिटानंतर लगेच चालू करूयात हे प्रकरण आज आपलं संपेल एक तासाभरामध्ये अजून तर मग पंधरा मिनिटांनी आपण लगेच चालू करूयात आत्ता सात वीस झालेत सात पस्तीसला आपण पुढचं लेक्चर चालू करूयात तुम्ही हे थोडंसं ब्रेक घ्या आणि हे प्रकरण आज आपण संपवून टाकूयात ठीक आहे मी या ठिकाणी थांबतो सात पस्तीस सात वाजून पस्तीस मिनटांनी आपण पुन्हा भेटूयात